ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला एक पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पप्पू फराड यांच्याकडून. तर गोलंदाजी मारकर गोलंदाज सज्ज होते पहिले षटक घेऊन. तेजस पडवळ स्ट्राईकला फलंदाज विनायक गोरे. हा चेंडू हवेत गेलाय, मिस टायमिंग झालाय, चेंडू वर लागला होता बॅटच्या आणि पहिल्या चेंडूवरती इनिंगच्या बाद होते. विनायक गोरे रॉयल डग वरती बाद होते आणि येते डगआउटच्या दिशेने. आणि विनायक गोरेने पहिल्या चेंडूवरती एक महत्वाकांक्षी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या खेळाचा अंत झाला. खर तर पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते पण चेंडू खूप उंच गेला आणि टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही बॅटने बॉलचा आणि इथे फलंदाज बॅट झाले. तर या षटकानंतर आताच फलंदाजी लवकर जायचं आपण जास्त वेळ घेतो बघा. 25 मिनिटं आपल्याला दिली जातील. 4 वाजता सामना सुरू झाला. पंचा 4 वाजता सामना सुरू झाला. 4:25 हे सत्र कम्प्लीट व्हायला हवं आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे आमचे खेळाडू आहेत त्यांना मात्र या ठिकाणी नक्कीच एक इशारा आला आदेश आलाय आणि त्या आदेशाचं पालन आपण करायचंय. चेंडू व्यवसाय वाडीस मी डॉनला येते एकदा येते सलामीला तुम्ही पाहू शकाल. विनायक गोरे जे बाद झाले आणि त्यांच्यासोबत होते प्रताप जाधव आणि आता मात्र नवीन फलंदाज अमर राणे येत आहे. गोलंदाज मार्को तेजस पडवाल सईद गाजी आपण कुठे असाल तर मंचावर राहायचे. आपले संघ सहकारी आपल्याला ठिकाणी शोधत आहेत. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी पप्पू फराड याचकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणारा संघ प्रणय इलेव्हन संघ आणि प्रणय इलेव्हन संघ हा गुरुना जिम्नास्टने यांचा संघ आहे. डीएसपी ग्रुप आपण बघू शकाल. प्रमोद खंडाळे, साजिद गाजी आणि त्याचबरोबर देवेंद्र कांबरे यांचा संघ आणि या दरम्यान पंचांनी इशारा केलाय की फलंदाज बाद होतो. दुसरा धक्का अमर राणेच्या रूपाने लागतो मात्र फोन इलेव्हन संघाला आणि धाव संघ धावपळ करते ती फक्त 1. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे दिवस राजू भावंडा. तर डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल मामद सिरीजची ही बाईक सिटी 100 जबरदस्त मायलेज आहे. हा चेंडू खोलवा डब्याचा ड्राईव्ह केला आहे कव्हर पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण करत आहेत आणि बाईक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभले स्वर्गीय अतुल शेलार यांच्या स्मरणार्थ श्री अतुल राणे स्वर्गीय अतुल राणे यांच्या स्मरणार्थ श्री अमित राणे याचकडून ही बाईक आलेली आहे. डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ग्रे रेड आणि ब्लॅकचं कलर कॉम्बिनेशन आहे आणि आमचे भाऊ पाटील जे आमचे साथी समालोचक आहेत गेले 7-8 वर्ष हीच बाईक वापरत आहेत आणि सांगतात की भरपूर एव्हरेज आहे. इथे मात्र प्रहार केलाय चेंडूवरती आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेपार षटकार. चेंडू आलेला आहे पोवाडा आपण ऐकताय. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. कित्येक पराक्रम आपण
पवाडच्या माध्यमातून ऐकलेले स्पेशल अफजल खानाचा वर्ग जेव्हा आपण नंदेश उपमेनच्या आवाजात ऐकतो खरं तर अंगावरती शहारा येतोय. हा चेंडू हंसला ड्राईव्ह केला प्रतापने एकदा पूर्ण केले प्रताप जाधव जे पोसरी जयद मलंगड पट्ट्यातील हा खेळाडू आहे पोसरी आणि आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्याच्या बादमधून एक जबरदस्त षटकार तुम्ही पाहिला. या षटकामध्ये षट क्रमांक पहिले संपले धावसंख्या दाखल करते तुम्ही पाहता ते म्हणजे एकूण 9 आणि गडी मात्र बाजले 2 बादवणे फलंदाज विनायक गोरे आणि अमर राणे. मैदानावरती राजू गावंडा एका धावेवरती नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रताप जाधव 8 धावसंख्येवरती खेळतोय आणि एक चांगली भागीदारी होणं फार गरजेचं. क्रिकेटमध्ये जबाबदारी फार महत्वाची असते. जबाबदारी ढकलणं सोपं असतं बादवणं जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं आणि जो फलंदाज जबाबदारी स्वीकारतो जो फलंदाज संघाच्या हितासाठी नेहमीच लढतो विजयासाठी नेहमीच झडतो तोच फलंदाज तोच खेळाडू नेहमीच क्रीडारसिकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करत असतो. गोलंदाज अडकणी येत आहेत हरेश कराळे स्ट्राईकला प्रताप हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुडले देता हरेश कराळे याच्या नावावरती पहिल्या हॅट्रिकचा विक्रम आहे प्रस्थापितने केला विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या अर्धशतक नितेश लहानेने कम्प्लीट केला खासगावचा खेळाडू आणि एक धुआधार फलंदाजी. हा चेंडू पुढे आले फ्रंट फुटवरती ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता आणि हा डॉट चेंडू सलग 2 चेंडू डॉट येत आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर त्या चेंडूला बाउन्स दिला होता अतिरिक्त गोलंदाज हरेश कराळेने मात्र हा चेंडू फुलर लेनचा होता बॅटवर मिडल करता आला नाही. पुन्हा एकदा हरेश हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवला खूप मोठी गॅप आहे चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स. तर तुकारामजी खांडागळे आणि विलासजी कांबरे यांचं मंचावरती आगमन झालंय. पालकमंत्री प्रीमियर लीग 2020 मध्ये दोन मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान चौकार आलाय धावसंख्या धावपळ करते आपण पाहतो ती म्हणजे 13 गोलंदाज हरेश स्वीप करण्याचा प्रयत्न होता स्लॉग स्वीप आणि इथे पंचांनी इशारा केलाय की फलंदाज बाद आहे आणि हा लागतो मैदानावरती धक्का क्रमांक 3 प्रतापला मात्र परतावं लागेल आणि 3 गडी बाद धावसंख्या धावपळ करते 13-11 ची. चौकारानंतर इथे मात्र प्रतापला पायचीच्या रूपाने बाद केला लेग बिफोर विकेट LBW. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत प्रशांत सूर्यराव. हा चेंडू यावेळेस मात्र खूप जास्त उसळी होती आणि त्यामुळेच पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केलेले आहेत. व्हाईटचा इशारा येतोय आणि त्याचबरोबर येथे या गोलंदाजाला एक वॉर्निंग फर्स्ट बाउन्स ऍड करणं नक्कीच हा चेंडू अत्यंत वेगवान हलकस अपील झालं थोडीशी एक्साइटमेंट निर्माण झाली होती. प्रशांत सूर्यराव बघूया हा सूर्य तळपतोय का या मैदानावरती जबरदस्त टॅलेंट आहे. मगाशी त्याची बॅटिंग आम्ही पाहिली खरं तर या वांगणी विभागामध्ये फ्रंट फुटवर जर कोणी चांगली फलंदाजी करत असेल तर तो प्रशांत सूर्यराव आहे यातही मात्र शंका नाही. हा चेंडू असा बारची कडे घेऊन गली रिजन मध्ये येतोय एकदा पूर्ण करतात एका धाव्याने संघाजी धावसंघ धावफलकावरती. दुसऱ्या षटकाच्या अंती तुम्ही पाहता ते म्हणजे 15 पहिल्या षटकात 9 आल्या या षटकात आल्या होत्या 6 धावा. हरेश कराळेच हे इकॉनॉमिकल षटक तर साईद राजे यांचं नुकतंच आगमन झालं विनंती करतो आपण मंचावरती या आणि
तर सामना बघायचा त्यांना खाली राहून. आणि बऱ्याचदा काय होत मान्यवरांना प्रेक्षकांमधूनच सामना बघण्यामध्ये वेगळा आनंद मिळत असतो. आणि इथे मात्र सईद बाजी उजव्या बाजूला आलेले आहेत. थोडीशी तब्येत त्यांची नक्कीच अस्वस्थतेनं वाटत होतं, मात्र आता ते रिकवर होत आहेत आणि आता मात्र त्यांची पावलं आपोआप मैदानाच्या दिशेने आलेली आहेत. आणि सईद बाजी सातत्याने त्यांचं अनेक लीगच्या माध्यमातून फार मोठं योगदान असतं. साजिद गाजी यांचे हे बंधू राज आहेत. साजिद गाजी आपण पाहिलं तर डीएसपी ग्रुपचे जे संघ मालक आहेत. तर पुढची लढत आहे अनुष्का इलेव्हन आणि जय बाबा निखिल लालबाग बेट्स. टॉस साठी यायचं लवकरात लवकर. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज हरिश्चंद्र गोळे उर्फ बाळा. बाळा नावाचे भरपूर खेळाडू आहेत या विभागामध्ये. आज चेंडू जाऊ दिला हरिश्चंद्रचा पाडा. इथे सूर्यकांत आपण पाहिलं तर प्रशांत सूर्यरावचा ठिकाणी अंदाज चुकला. कारण त्याला असं वाटलं चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर, पण आपण पाहिलं तर लाईन आणि लेंथ अत्यंत चांगली होती आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पंचा इशारा आला नाही. पंचांकडे नक्कीच त्याने कटाक्ष टाकला होता अशा भूल नजरेने ते पाहत होते. हा चेंडू यावेळेस मात्र फंसांना आमच्या दिशेने व्हायचा इशारा करावाच लागेल, कारण मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू खूप जास्त बाहेर होता. त्यामुळे फंसांनी गोलंदाजाला दंडित केले. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या दहा फलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा हरिश्चंद्र गोळे. नक्कीच हरिश्चंद्र बद्दल आम्ही सातत्याने सांगतोय की उजव्या हाताला खर तर एकच बोट आहे, चार बुट नाहीत, पण तरी देखील या खेळाडूची जिद्द बघा. नेहमीच जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा खेळाडू आम्ही पाहतो आम्हाला अनेक खेळाडू डोळ्यासमोर उभे राहतात. अशाच प्रकारे पिसोली संघातून देखील पूर्वी एक अपंग खेळाडू एष्टांच्या मागे खेळायचे जे पोलिओग्रस्त होते, मात्र तरी देखील खूप जबरदस्त एष्टचे रक्षण करायचे अनेक खेळाडू. आणि सर्वात मोठं उदाहरण आम्ही नेहमी सांगतो की रवींद्र संते उजव्या हातामध्ये बिलकुल ताकद नाही आहे. टावचीची संधी होती इथे, मात्र अजरुद्दीन स्टाईल मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न होता. रवींद्र संत खरं तर जन्माला जेव्हा आले तेव्हा ते एक सदृढ बालक होते, पण 8 महिन्याचे असताना ताप भरला आणि तो ताप त्यांच्या उजव्या हातून बाहेर निघाला आणि त्यांचा उजवा हात निकामी झाला. आणि डॉक्टरने सांगितलं की शस्त्रक्रिया केल्यानंतर तो परत तसा होऊ शकतो, पण त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. आणि जर ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर तो हात काढावा लागेल. पण आई वडिलांनी नक्कीच डॉक्टरांना सांगितलं की शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर रवींद्र संतने जे देशासाठी योगदान दिलं, दिव्यांग वर्ल्ड कपमध्ये रवींद्र संतची बहारदार कामगिरी राहिली. एबीपी माझाला त्याचा इंटरव्ह्यू देखील आपण सगळ्यांनी पाहिला. टेनिस बॉल क्रिकेटमधूनच रवींद्र संतची निवड झाली. खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरू झाला, भारतीय संघापर्यंत तो पोहोचला. धावसंख्या धावफलकावरती 19, साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती 103 धावा केल्या होत्या. डाव्या हाताने शतक झळकावलं होतं. काय ताकद असेल, देव जेव्हा एखादी ताकद काढून घेतो तेव्हा एक वेगळी शक्ती तुम्हाला देत असतो. हा चेंडू पूल केला, समोर क्षेत्ररक्षक येत होते, पण त्यांच्या बॉडीवरचं नियंत्रण हरवलं आणि ते खाली कोसळले. चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. विराज सारंगा या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये 4 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. तिसरं षटक आहे. फलंदाज प्रशांत सूर्यराव आणि स्ट्राईकला मात्र राजू गावंडा. राजू गावंडाच्या बॅट मधून चौकार येतो. 23 धावा झाल्यात. तर भूषण कांबरे यांचं आगमन होते मंचावरती. हार्दिक सरचे स्वागत आहे. विशाल तरे देखील त्यांच्या समवेत आहेत. आणि या मान्यवरच आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि गतवर्षी ते संघ मालकाच्या भूमिकेत देखील होते. दरम्यान पंचांचा इशारा येतो. लेग बाईस संख्या धावफलकावरती 24. आणि या षटकात आपण पाहिलं तर बघूया किती धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात 9, या षटकात देखील 9 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकात 6 आल्या होत्या.
आणि या षटकात नऊ आल्यात, धावसंख्या 29, धावांची गती 8.00. प्रति षटकामागे 3 षटक संपल्यात आणि पिण्याच्या पाण्याची नक्कीच त्या ठिकाणी पाणी हवंय, तर पाठवायचं लवकरात लवकर. आणि या दरम्यान आपण ऐकूया एक चांगलं संगीत. साऱ्यात भारी स्पर्धा ही आली, मुलीच वाद नाही रे. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धेच्या दीपक दादांचा नाद 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 नाही रे. आयोजन भारी दिसतय बघाय नियोजन. दीपक चव्हाण योगेश राऊत दादांनी खेळवानी शरद हरी क्रीडांगण. थँक्यू डीजे. या ठिकाणी दोन सन्मान मूर्ती आमचे, त्यांचा सन्मान होईल. विलाजी कामरी वांगणीचे यांचा ठिकाणी सन्मान होईल. त्यांचे समोर ते तुकाराम खंडागले हे आहेत. विलास कामरी यांचा या ठिकाणी सन्मान होईल. दीपक दादा चव्हाण यांना विनंती करतो की विलास कामरी यांचा या ठिकाणी सन्मान करायचे. घेतो ना तुकाराम खंडागले. त्यानंतर तुकाराम खंडागले हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान होईल. त्यानंतर विशाल तरे आपण यायचंय, आपला या ठिकाणी सन्मान होईल. विशाल तरे ओटो विनोद सर. धन्यवाद दत्तमामा. ओए मॅचच्या दिशेने चौथे षटक सुरू होत, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. कसं अपील झालं, फन्सांनी लगेचच इशारा केला की चेंडू कमरेच्या वर अडकण्यात होते. हाईट फॅक्टर लेग बायचा इशारा होते आणि धावसंख्या धावपळ करावी 25. 3 षटकात खूप चांगली गोलंदाजी झाली डीएसपी ग्रुप या संघाची. डीएसपी ग्रुप देवेंद्र कांबरे, त्यानंतर साजिद गाजी आणि प्रमोदजी खंडावे या त्रिमूर्तीचा संघ. तर प्रणय इलेव्हन हा संघ आहे गुरुनाजी मसने यांचा हा संघ. यानंतर अनुष्का इलेव्हन आणि जयबाबा निखिल लालबाग बिट्स यांच्यामध्ये लढत असेल. फुलटा चेंडू बॅटवर व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या दिशेने आणि हा डॉट चेंडू. धावा येत नाहीये प्रणय इलेव्हन या संघाने. खरंतर मग पहिला सामना आजच्या दिवसामध्ये रोमहर्षकरीत्या जिंकला, 63 धावा चेस केल्या आणि हा संघ आता मात्र कुठेतरी पूर्णपणे बॅकफूट वर आपल्याला दिसतोय. ओ हो, इथे मात्र प्रशांतला पूर्णपणे इथे संभ्रमात टाकल्या चेंडूने. प्रशांत आधी गेले दुविधा मनस्थितीमध्ये, डबल माइंड मध्ये हा स्ट्रोक खेळले आणि एष्ट्यांच्या मागे बॅटची कडा लागून चेंडू विसावला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा लागला मैदानावरती धक्का क्रमांक 4. साऱ्यात भारी स्पर्धा ही आली, मुलीच वाद नाही रे. साऱ्यात भारी स्पर्धा ही आली, मुलीच वाद नाही रे. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धेच्या दीपक दादांचा नाद नाही रे. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धेच्या दीपक दादांचा नाद नाही रे. नवीन फलंदाज मागच्या सामन्याचे हिरो नायक शिल्पकार दीपक कडवत आहेत. शून्यावर जीवनदान दिलं गेलं होतं अनुष्का इलेव्हन कडकन आणि त्यानंतर त्या शून्याचं रूपांतर केलं
28 धावसंख्येत आणि संघाला विजय प्राप्त करून दिला होता. ते मात्र येत आहे 6व्या क्रमांकावरती. प्रशांत बाद झाल्यानंतर गोलंदाज हा चेंडू मात्र अपील झालं, आउट अपील, डॉट चेंडू. मार्क गोलंदाज कुमार कदम आहेत. तर सलग 3 षटकार लगावले असा पप्पू फराड याचकडून. चेंडू यावेळेस मात्र फ्रंट फुट वरून खेळायचा प्रयत्न. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, काय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होती मैदानावरती. कुमार कदम उर्फ के के स्ट्राइकला. दीपक कडाव मान फ्रॉम इनगाव. और द विकेट हा चेंडू ओपी चौथा ड्राइव केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो. एकदा पूर्ण गेले आणि खूप चांगला थ्रो डीप मधून येतोय. आणि कदावीने संघाची संघ दाखल करते पुढे सरकते. म्हणजे आपण पाहतो आता 26 पण 3 षटकात 24 पाहिले आणि या षटकात आल्यात फक्त 2 धावा. आणि 2 धाव्याने खरोखर खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणून कुमार कदमची या षटकामध्ये त्यांनी गडी देखील बाद केला. 1 पण धावा त्याने खर्च केला फक्त 2. 4 षटक संपले. धावसंख्या धावलकर होती 26 आणि अजूनही 1 षटक शिल्लक आहे. आणि एका षटकामध्ये बघूया प्रण 11 संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो. हा तोच संघ आहे ज्याने द्वितीय पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये अनुष केलेल्या संघामध्ये संघाविरुद्ध 63 धावा करताना द्वितीय सत्रामध्ये काय धमाकेदार खेळ केला होता. प्रशांत सूर्यराव ची जी बॅट तळपली होती त्यानंतर अखेरच्या टप्प्यामध्ये दीपक कडवने खूप जबरदस्त फिनिश केलं होतं. पण आता तोच संघ इथे मात्र प्रथम बॅटिंग आहे. कुठलाही टार्गेट डोळ्यासमोर नाही, दबाव नाहीये. पण हा संघ इथे कुठेतरी कोसळताना दिसतोय कारण 4 षटकाच्या अंती फक्त 26 धावा आहेत आणि गडी मात्र गमावल्या या संघाने 4. आणि मैदानावरती दीपक कडव आणि त्याचबरोबर फलंदाज राजू गावंडा या ठिकाणी खेळत असताना. अखेरच्या षटकामध्ये हा संघ किती धावसंख्येपर्यंत पोहोचला. जर 15 धावा आल्या, 14-15 धावा आल्या तर 40 पुढे धावसंख्या पाहायला मिळेल. पण 40 धावसंख्या पुरेशी असेल का? जर गोलंदाजी चांगली झाली द्वितीय सत्रामध्ये तर नक्कीच 40 धावा देखील पुरू शकतील. काल देखील आपण पाहिलं 41 धावा ठाणे संघाने केल्या होत्या. 42 धावा करताना रायगड संघाला भरपूर संघर्ष करावा लागला होता आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे रायगड संघाचा डाव कोसळला होता. पण अखेरच्या षटकात जीवित मात्र नावाचं वादळ आलं, सुनामी आली आणि ठाणेकरांचं विजयाचं स्वप्न जीवित मात्रेने उद्ध्वस्त करून टाकलं. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करता क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल मात्र ड्रॉप होतो. 105 झेल क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते आणि दरम्यान फलंदाज होते धावचित. भूषण भैरव जे आयकॉन प्लेअर आहेत मुरबाडचे बोलले तुम्ही. मग तुम्ही मला मिसगाईड करू नका प्लीज, कारण 5 जण 5 नाव सांगतात आणि इकडून रमेश मेहकरांनी मला वेगळं नाव सांगितलं. रमेश मेहकर भूषण भैरव होते जे क्षेत्ररक्षक जे वांगणीचे आहेत. तर मनोज देशमुख एक षटकार लगावला, 1000 रुपये कमवलेले, चेहऱ्यावरती एक समाधान आहे. तर धावसंख्या डबल गर्दी 27. ब्राउंड विकेट हा चेंडू अवसा दीपक कडव्यांना मिडल करता आला नाही. चेंडू येतो सिली मिड ऑफच्या दिशेने. या दरम्यान लेग बायचा इशारा होता पंचांचा. धावसंख्या धावपळ करते भारती म्हणजे एकूण 28. गृहनाथ येतो असा बॅटिंगसाठी. शेवटचं षटक तेजस फडे घेऊन येत आहेत. धावांची गती पूर्णपणे मंदावली आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळाली. 28 ही धावसंख्या आहे. 2 चेंड तर स्क्रीनवरती नक्कीच तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेची अनमनशान मॅन ऑफ द सिरीज ही बाईक तुम्ही पाहू शकाल. सिटी 100 अत्यंत जबरदस्त असा मायलेज आहे. गौरवला देखील माहित आहे बाळू पाटील ही गाडी वापरतात. बाळू पाटील नाही तर भरपूर जण वापरतात आणि खूप चांगला मायलेज आहे. कमी पेट्रोल मध्ये भरपूर लांब ही गाडी जात असते आणि असं ऐकलंय की 100 पेक्षा जास्त एव्हरेज आहे तिला.
शंभर रुपयामध्ये शंभरच्या पेटीमध्ये भरपूर लांब जाते आणि इथे हा चेंडू देखील लांब जातोय. सीमा रेषेबाहेर दीपक कडेच्या बाद मधून येतोय षटकार. अनुष्का इलेवन आणि जय बाबा निखिल लालबाग बीट्स टॉस साठी यायचंय. किरणजी शेलार कृष्णा शेलार यांचा संघ अनुष्का इलेवन. आज अनुष्काला आपण सकाळी पाहिलं मंचावरती खूप चांगलं ड्रेसिंग करून दिली होती, खूप छान दिसत होती आणि आमच्या कॅमेरामॅनने देखील मिलनने दिला कॅमेरामध्ये कैद केलं होतं आणि युट्यूबवरती अनेक प्रेक्षकांनी अनुष्काला पाहिलं. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि लहानपण मागण्यामागचं कारण साप असतं, कारण लहान मुलांना सारं काही माप असतं. मात्र दीपक कडव यांना इथे माफी मिळणार नाही, चुकीचा शो खेळले आणि मात्र जावं लागेल डगाऊटच्या दिशेने. आणि आणखीन एकदा काल आता मैदानावरती पूर्ण इलेव्हन या संघाला. आणि इथे तेजस पडवा कमबॅक करत असा षटकार आल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवरती अडसर दूर गेला फलंदाज दीपक कडव यांचा. मागच्या सामन्याचे हिरो देखील परतलेले आहेत. टॉप ऑर्डर मध्ये खर तर सुरुवात चांगली झाली. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी अपेक्षित धावांची गती या ठिकाणी मिळवून दिली नाही, त्यामुळेच संघ दबावमध्ये शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळते. 35 धावा झालेल्या आहेत, बघूया अजून किती धावा येतात या षटकातील. चेंडू अडकून शिल्लक आहेत, लास्ट चेंडू आहे, वन टू गो, एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला फलंदाज अवसा पाहता होता गुरुनाथ, गोलंदाज सज्ज होते अवसा तेजस. टाइम राउंड द विकेट, हा चेंडू अवसा अलंग कार्पेट खेळता, चेंडू जातो मिड विकेट झोन मध्ये. एकदा पूर्ण झाले दिवसात अवसा मानस आहे, पण इथे फलंदाजाला बाधावं लागेल आणि आणखीन एक धक्का लागतो. एक धाव मिळते, धाव संख्या धावपलकावरती 36 आणि 37 धावा करायचे आहेत. मला वाटतं स्पर्धेतील ही सर्वात कमी धावसंख्या आपण पाहिलं तर मागील 3 दिवसांमध्ये देखील इतकी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि 36 ही धावसंख्या झाली, 37 धावा करायच्या आहेत विजयासाठी डीएसपी ग्रुप या संघाला. हॅलो, अनुष्का इलेवन जय बाबा निखिल लालबाग बीट्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे नाणेफेकीसाठी. हॅलो, हॅलो, अनुष्का इलेवनचे कर्णधार जय बाबा निखिल लालबाग बीट्स. या ठिकाणी नरेश नवले यांचं आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. दोन्ही निलेश कॅप्टन पाहायला मिळतात. वकील खान यांना विनंती करतो आपण यायचंय नाणेफेकीसाठी. या आजच्या दिवसातील शेवटची लढत असेल अनुष्का इलेवन किरण शेलार आणि कृष्णा शेलार यांचा संघ, तर जयबाबा निखिल लालबाग बीड्स हा संघ असेल कुमार डांगरे आणि निखिल शेलार यांचा संघ. हॅलो, भूषण कांबरी आपण यायचंय. आपण नाणेफेकीसाठी जे टॉस वापरलाय ते बघतोय. पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2020 MG सिल्वरचे मिथुन विश्वास यांच्या मार्फत
हे कॉइन आपल्याला प्राप्त झाले. या ठिकाणी भूषण कांबरी यांचा सन्मान होईल वकील खान यांच्या हस्ते. सर थँक्यू. एक मिनिट. हॅलो, या ठिकाणी नरेश नवले उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. नरेशजी नवले यायचे आपण. नरेशजी नवले साजिद गाजी यांच्या हस्ते हा सन्मान होईल. नरेशजी नवले. हॅलो नरेशजी नवले ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. साजिद गाजी यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू दत्ता सर. जाऊ मैदानामध्ये. पुन्हा एकदा कमी धावसंख्येवरती रंगणार आहे हा सामना. कमी धावसंख्येवरती कसं जिंकायचं हे अनेक वेळा आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघितलेलं आहे. भारताने सुद्धा बांगलादेश विरुद्ध 105 धावा बनवल्यानंतर विजय मिळवला होता. 125 धावा पाकिस्तान विरुद्ध झाल्यानंतर विजय मिळवला होता. अशा अनेक लढती आहेत की ज्या कमी धावसंख्येवरती जिंकलेल्या आहेत. परवाच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं स्टेटमेंट ऐकलं असेल. सर्वात कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक कसं घ्यायचं असं ते म्हणतात शरद पवार साहेबांना माहिती आहे. आणि कमी आमदारांमध्ये सरकार कसं बनवायचं हे सुद्धा त्यांना माहिती आहे. मला वाटतंय कमी धावांवरती जिंकायचं कसं हे आता इथे डीएसपी ग्रुप आणि प्रणय 11 ला माहिती आहे. पाहिजे हा सामना निश्चित रोमहर्षक होणार आहे. कमी धावसंख्येवरती सामना रंगणार आहे. सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वाधिक लढाया लढणारा योद्धा कोणता असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. यावेळेस चांगला फटका कव्हरला खेळला. एक धाव घेतली, धावफलकाला सुरुवात झाली. एका धावेने देखील वीट बांधली तरी भिंत भक्कम उभी राहणार आहे. विजयाच्या दिशेने ती घेऊन जाणार आहे. 30 चेंडू मध्ये बनवायच्या फक्त 37 धावा. गोलंदाजीसाठी विनायक गोरे आणि फलंदाजीसाठी प्रशांत राणे तेजस पडवळ ही जोडी मैदानामध्ये. या अगोदरच्या सामन्यातला शिल्पकार दीपक कडवनं या सामन्यामध्ये एक षटकार ठोकला पण त्यापेक्षा तो पुढे जाऊ शकला नाही. मला असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये दीपक कडवला काहीतरी बढती मिळेल. मागच्या सामन्यामध्ये तो 6 क्रमांकावरती आला होता. या सामन्यामध्ये देखील 6 क्रमांकावरती आला. जो संघातला सर्वाधिक फॉर्म मध्ये असतो फलंदाज त्याला सर्वाधिक चेंडू खेळायला मिळाले पाहिजेत असा एक साधारणता एक नियम आहे, अलिखित नियम आहे. परंतु पुन्हा एकदा दीपक कडव हा मागच्या क्रमांकावरती आला. प्रयत्न केला त्याने धावा बनवण्याचा परंतु तिथे देखील त्याला जोखम पत्करताना विकेट गमावी लागली. बॅकफुटला जात चेंडूला ड्राईव्ह केलेल एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरून फेक येईल. एक धाव धाव फलकावरती 2 धावा षटक पहिलं सुरू असताना. प्रतिस्पर्ध्याने किती कोंडी केली, किती मोठा अजस्त्र प्रतिस्पर्धी समोर असला तरी त्यांना रोखायचं कसं, डाव टाकायचे कसे हे छत्रपती संभाजी महाराजांना माहीत होत. आणि मला वाटतंय डाकलेले डाव, उधळून लावलेले डाव, डाव आणि प्रतिडावांचा हा सामना ठरावा. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून यावेळेस उचललाय, लिफ्ट केलाय सीमारेषे बाहेर. शॉट जिथे धाव फलकावरती आहेत 8 धावा. तर चला पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याची कोंडी फोडून
शिताफीनं बाहेर निसटलाय तो फलंदाज प्रशांत राणे, सहा धावा त्यानं ठोकल्यात. कमी धाव संख्या असताना कोंडी फोडणं हे सुद्धा सोपं नसतं. यावेळेस उजवाईच्या बाहेर चेंडू आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकाला, परत एकदा पुढे नेते. नऊ धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत राणे स्ट्राइक एंडवर. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार, दुसरा षटकार या षटकात. सहा धावांबरोबर धावफलकावरती 15 धावा, 15 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये दोन खणखणी षटकार बाहेर पडतात. यावेळेस परत एकदा चेंडू डीप लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक समोर आहे. लॉंग ऑफला जाऊन त्यांना अडवला चेंडू, चौकार मात्र वाचवलाय. दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या दोन धावांबरोबर धावफलकावरती 17 धावा. षटक पहिलं संपलेलं आहे. धावांचा पाऊस पाडणारं हे षटक होतं, धावा आणणारं षटक होतं. जवळपास अर्ध्या धावा पहिल्या षटकामध्ये चाललेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू मध्ये या 20 धावा बनवायच्या आहेत. कोंडी कशी करणार हे बघायचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची सगळी कारकीर्द बघितली आपण तर आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह ह्या शाही पातशाही सत्ता तशाच होत्या. तर डच, पोर्तुगीज, इंग्रज कोकणच्या या भूमीमध्ये तसेच ठाण मांडून होते. असं असताना औरंगजेबाचा सुद्धा अजस्त्र विळखा या स्वराज्याला पडलेला होता. 17 धावा, 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. असं असताना राजकारण काय असतं, डाव कसे टाकले जातात हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं. आदिलशाही निजामशाही बरोबर युती केली आणि डच, इंग्रज, पोर्तुगीज यांना बिळात कोंडून ठेवलं. तर औरंगजेबाच्या फौजेसमोर त्यांनी खूप मोठं आव्हान निर्माण केलं, त्यांना सुद्धा सळोकी पळो करून सोडलं. एकाच वेळेस सगळ्या आघाड्यांवरती लढणं काय असतं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून तुम्हाला शिकायला मिळेल. इथे मात्र आघाडीवरती लढताना प्रचंड आघाडी घेत आहेत फलंदाज. दोन्ही बाजूने हल्ला. पहिल्या षटकामध्ये प्रशांत राणे, दुसऱ्या षटकामध्ये तेजस पडवळ. संघ मालकांकडून पारितोषिक आलेलं आहे. डीएसपीने जर हा सामना जिंकला तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक सईद भाई गाझी यांच्याकडून दिलं जाणार आहे. बक्षीस आहे आणि मला वाटतं ते आता त्या दिशेने निघालेत. विजयाच्या दिशेने ते काय साधे सरळ मार्गाने जात नाही, ते हम रस्त्यावरून चालले. 23 धावा धावफलकावरती विजयासाठी 14 धावांची गरज. या ठिकाणी आयोजकांसाठी टी शर्ट ज्यांनी दिले, 100 टी शर्ट दिलेले आहेत. अरेना कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय आदेश भाई. थँक्यू डीजे. धावफलक मात्र वेगाने पुढे जातो. 27 धावा. चेंडू अडवलेला आहे. खूप कमी वेळा अडवलेले चेंडू आपल्याला बघायला मिळाले, अन्यथा सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आणावे लागलेले आहे क्षेत्ररक्षकांना. धावफलकावरती दिसतंय 27 धावा. विजयासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. लुईस हॅमिल्टनच्या वेगाने निघाले ते दोन्ही फलंदाज विजयाच्या दिशेने. डीएसपी ग्रुपचा खूप वेगवान विजय आहे. नेट रन रेट मध्ये खूप महत्व असतं ज्यावेळेस साखळी सामने आपण खेळतो. स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक काय करेल, चेंडूच्या आलाय तो समोर. दोन धावा.
धाव फलकाला पुढे नेतायत 29 धावा विजयापासून 8 धावा दूर पुढच्या काही चेंडूंमध्ये पुढच्या काही षटकांमध्ये आपण बघू शकतो 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी इथे यानंतरची लढत आपण बघणार आहोत अनुष्का इलेवन विरुद्ध जय बाबा निखिल लालबाग बीट्स या दोन संघामध्ये ही लढत होणार आहे यावेळेस सरळ बॅटनं बॅटचं तोंड उघडलं इथं लॉंग ऑफला हातामध्ये चेंडू दिला एका धावेनं धाव फलक पुढे 30 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये अजूनही सुरू आहे डीएसपी ग्रुपचे संघ मालक प्रमोदजी खंडागळे साजिद भाई गाझी देवेंद्रजी कांबरी तर प्रणय इलेव्हनचे संघ मालक गुरुनाथजी भसने मालकांचं मनापासून अभिनंदन आम्ही करतो विशेष म्हणजे अभिनंदन यासाठी करायचं मालकांचं आपला संघ हरत असताना देखील ते संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण मालकांनी खूप मोठा वाईट चेंडूचा इशारा आहे खर्च या स्पर्धेसाठी या खेळाडूंसाठी केलेला असतो त्याचबरोबर या खेळाडूंकडून त्यांना अपेक्षाही खूप असतात ज्यावेळेस पहिला सामना खेळत असतो संघ माझा संघ जिंकेल ही इच्छा प्रत्येक मालकाची असते परंतु पुढे अपेक्षांना हादरे बसत असताना देखील संघ मालक खेळावरती प्रेम करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या पाठीमागे पुढे उभे राहिलेत फलंदाज बाद पहिला धक्का डीएसपीला धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावर 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होताना प्रशांत राजेनं घातलेला धिंगाणा आपण पाहिला दोन षटकार गगनचुंबी इथे दाखवले आणि संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलंय एखादी नववधू आपल्या सासरच्या घरात प्रवेश करते कशी करते प्रवेश तर उंबरट्यावरचं माप ओलांडते आणि मग तिचा लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश होतो घरामध्ये मला वाटतंय असा प्रवेश व्हायचा बाकी आहे फक्त उंबरट्यावरती उभा राहिलेला आहे तो डीएसपी ग्रुप आणि फक्त त्यांना आता माप ओलांडायचंय आणि विजय निश्चित करायचा आहे धाव फलकावरती आहेत 31 धावा 4 धावांची गरज आहे माफ करा 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी यावेळेस यष्टीरक्षकाकडून निसटलेला चेंडू आणि तिथं अक्षरशः झेप घेतली चित्त्याची झेप घेतली शॉर्ट थर्ड मॅन ने चेंडू अडवला 3 धाव आपल्या संघासाठी सेव्ह केलेले आहेत एक अतिरिक्त धाव 22 रुपयाने मिळते धाव फलक 32 वरती पोहोचेल अजूनही 5 धावांची गरज जिंकण्यासाठी तिसरं षटक सुरू झाले प्रतापचं हे षटक आणि यष्टीरक्षक तुम्ही बघताय प्रशांत सूर्यरावला तुम्ही बघताय एष्टेंच्या पाठीमाग उर्फ लाल्या अजूनही तो सामना सोडत नाहीयेत अजूनही त्याची चिकाटी इथे दिसते मात्र चेंडू सीमारेषे पार जाईल 4 धावा दोन धावांची गरज राहील जिंकण्यासाठी माफ करा एका धावेची गरज राहील 36 धावा धावफलकावरती आहेत फक्त एक धावावी आणि तिसऱ्या षटकातील प्रताप आपलं षटक पुढे कव्हर करत असताना ओहो झेल सुटलेला आणि निश्चित प्रकार विजय साकारलेला डीएसपी ग्रुपचा शानदार विजय तर हॅलो पुढचा सामना असेल अनुष्का इलेव्हन जय बाबा निखिल लालबाग बीट्स दोन्ही संघाने तयार राहायचे अनुष्का इलेव्हन नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतो अनुष्का इलेव्हन संघाने जायचंय
यानंतर या सामन्याचा सामनावीर आहे तेजस परवल यायचे आपण. तेजस परवल यायचे आणि डीएसपी ग्रुप संघासाठी सईद गाजी यांच्याकडून 2000 रुपये होते. सईद गाजी आपण यायचे, आपले असते 2000 रुपयाचं पारितोषिक द्यायचे. कृष्णाजी सल्लर आपल्यास विनंती, आपण या. चला अनुष कैलांचे जायचे आपण खेळू शत्ररक्षणसाठी. सामन्याचा मलक देण्याचं बंद करू. सईद गाजी आपण यायचे आपल्या मार्फत या संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होत. नसतील तर साजिद गाजी, प्रमोद खंडागिरी आपण या. सईद गाजी आहेत कोणची आठवण द्या मला सांगा. बघा पारितोषिक वाढलेलं आहे संघासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. सईद गाजी यांच्याकडून डीएसपी या संघासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. सईद गाजी या, हे संघ मालक आहे तेजस्वी. हर्षदे वेलपेट डीएसपी संघ. ओ टू विनोद सर. सलाम मॅच सुरू होणार आहे. आजच्या दिवसातली अखेरची लढत अनुष्का इलेव्हन विरुद्ध जय बाबा निखिल लालबाग बीट्स. मजबूत सामना असेल हा देखील दिवसाची सांगत होत असताना मी फलंदाजांना विनंती करतो आपण मैदानामध्ये चला पटकन. मॅच सुरू होते आणि पुन्हा एकदा आपल्या समोर एक घनघोर संघर्ष. या ऐका विनोद पाटील सरांना स्वागत आहे सर. धन्यवाद सर. तर थँक्यू व्हेरी मच नरेश रमेश सर. धन्यवाद दत्ता मामा. आजच्या दिवसातील हे अंतिम लढत सुरू होते. मागचा सामना लवकर संपला कारण लो स्कोरिंग सामना होता. डीएसपी ग्रुप खरोखर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली, खूप चांगला कमबॅक केला. आजच्या दिवसामध्ये सुजय इलेव्हन संघाविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. पहिले 2 सामने त्यांनी जिंकले होते, तिसरी लढत गमावली होती. मात्र जो आत्मविश्वास गमावला होता या सामन्याच्या माध्यमातून त्यांनी मिळवला आणि 3 सामने डीएसपीने देखील जिंकलेले आहेत. तर प्रणव इलेव्हन संघाचा पराभव त्यांनी केलेला आहे. प्रणव इलेव्हन संघाने 1 सामना जिंकलेला आहे, त्यांनी पराभूत केलं होतं अनुष्का इलेव्हनला आणि तोच अनुष्का इलेव्हन संघ आता मात्र जय बाबा निखिल लालबाग बीट्स या संघासमोर सज्ज होत आहे. या अंतिम लढतीमध्ये टॉस अनुष्का इलेव्हन संघाच्या बाजूने लागलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे व आमंत्रित केलंय जय बाबा निखिल लालबाग बीट्स या संघाला बॅटिंग साठी. सलामीची जोडी मैदानावर येत असताना रिजवान शेख आणि त्याचबरोबर भूषण कांटे असे 2 खेळाडू. रिजवान अपेक्षा रिजवान करणं नक्कीच त्याच्या सर्व समर्थकांना अपेक्षा संघ मालकांना की रिजवानने एखादी मोठी खेळ या ठिकाणी साकारावी. जो नेहमीच ढवळपाडा संघासाठी मिडल ऑर्डर मध्ये कधी कधी मॅच फिनिशरच्या भूमिकेत देखील दिसत असतो, कधी कधी तो तारणहार बनतो आणि बऱ्याच संघाचा